सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय 22 वा सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये इयत्ता 3 च्या 22 व्या आठवड्यातल्या मराठीच्या स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. या पहिल्या प्रश्नासाठी इथं काही चित्र दिलेलं आहे बघा, मराठीच्या पुस्तकातलं. त्या चित्राचं आपण निरीक्षण करूया. बघा, लपंडाव, पोत्याच्या उड्या, चमचा लिंबू आणि तळ्यात मळ्यात. चित्रात दिलेले खेळ कोणत्या प्रकारात मोडतात? कोणत्या प्रकारचे खेळ आहे मित्रांनो? हे मैदानी खेळ आहे. नंबर 1, मैदानी खेळ. पुढे जाऊया. इथं पुन्हा लपंडाव, पोत्यात ते चित्र दिलेलं आहे आणि इथं प्रश्न विचारलेला आहे, चित्रात दिलेल्या खेळापैकी कोणत्या खेळात उड्या मारताना आपले पाय दिसत नाही? कोणत्या खेळात उड्या मारताना पाय दिसत नाही आपले? याच्यात दिसते, लपंडाव मध्ये दिसते, फक्त पोत्यातल्या उड्यामध्ये आपले पाय दिसत नाही. मग पोत्यातल्या उड्या 2 नंबरचा उत्तराचा पर्याय. पुढचा प्रश्न तेच चित्र आहे आणि प्रश्न विचारलेला आहे, खेळाडूने लपणे व खेळाडूला शोधणे हे कोणत्या खेळाचे वैशिष्ट्य आहे? लपंडाव 1 नंबर, खेळाडू लपतो याच्यामध्ये आणि मग त्याला शोधलं जातं दुसऱ्या खेळाडूकडून, त्याला लपंडाव म्हणतात. हे चित्र प्रश्न बघा, कोणता खेळ खेळताना शरीराचा तोल सांभाळून खेळावा लागतो? कोणता तोल खेळताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो? इकडे तिकडे शरीर होऊन देत नाही तर हे चमचा लिंबू या खेळामध्ये शरीराचा तोल खूप सांभाळावा लागतो मित्रांनो. ते चित्र आहे पुन्हा आणि प्रश्न आहे, खालील कोणता खेळ खेळताना मनाची एकाग्रता आवश्यक असते? तर अर्थातच तळ्यात मळ्यात या खेळामध्ये बघा, या खेळामध्ये मनाची एकाग्रता खूप लागते. सुगी 19 वी कविता दिलेली आहे मित्रांनो. ही कविता वाचून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. दिलेल्या चित्रात कोणत्या ऋतूचे दृश्य दिसते? कोणत्या ऋतूचे दिसत आहे? तर हिवाळ्यामध्ये प्रत्यक्षात इथं शेकोटी केली आहे आणि सर्व शेकत आहे म्हणजे हिवाळ्याचे चित्र आहे. 2 नंबरचा उत्तराचा पर्याय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इथं तीच कविता आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. कवित्रीच्या मते ओली चिंब कोण झाली? कोण झाली ओली चिंब? हरभऱ्याची राणी. 4 नंबरचा उत्तराचा पर्याय, हरभऱ्याची राणी. पुन्हा या कवितेवर आधारितच पुढचा प्रश्न विचारलेला आहे, काकडणे म्हणजे काय? आपण म्हणतो काकडलो मी कुठून, काकडलो म्हणजे काय? मला थंडी लागली, थंडी वाजणे म्हणजे काकडणे असं त्याचा अर्थ आहे मित्रांनो. बोली भाषेत काकडणे म्हणतो आपण. पुन्हा ती सुगी कविता, तिच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, एक खंडी म्हणजे किती मन? एक खंडी म्हणजे 20 मन मित्रांनो. एक खंडी म्हणजे 20 मन. धान्य बोलण्यासाठी जनरल ग्रामीण भाषेत हा शब्द वापरला जातो, खंडी. त्याच कवितेवर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, 7 खंडी बोरे कुठे लडगडली आहेत? कुठे लगडली आहेत? 7 खंडी बोरे कुठे लगडली आहेत? लगडणे म्हणजे लागणे, तर काट्यातून लगडली आहेत. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.